राज्यातील दोन सहकारी साखर कारखान्यांचे थक हमी प्रस्ताव एनसीडीसीने अर्थात राष्ट्रीय सहकारी विकास निगमाने फेटाळले. यामध्ये राज्यातील काँग्रेस आमदार संग्राम थोपटेंच्या राजगड सहकारी कारखान्याचा 80 कोटी रुपयांचा प्रस्ताव आणि अहमदनगर जिल्ह्यातील भाजपचे तरुण नेते विवेक कोल्हेंच्या शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचा समावेश आहे. तर या संदर्भामध्ये अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजय माने आपल्यासोबत जोडले गेलेत. अजय, या बातमी संदर्भातली काय अधिकची अपडेट समोर आली आहे? आपण जर पाहिलं तर या साखर कारखान्याच्या थक हमी कर्जात मार्जिन कर्जाचे जे एकंदरीत पत्रक दिलं होतं त्याच्यातल्या दोन साखर कारखान्यांचे अर्ज जे आहेत ते फेटाळले आहेत. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या दोन साखर कारखान्यांचे अर्ज फेटाळलेले आहेत ते महाराष्ट्रातील विरोधकी बाकावर असलेले पाहायला मिळतात. कारण की काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांच्या एकंदरीत एक कारखाना जो आहे तो त्यांच्याकडे आहे, तर दुसरा कारखाना जो आहे तो विवेक कोल्हे यांच्याकडे असलेला पाहायला मिळतो. विवेक कोल्हे यांचा सहकारी महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना आहे, त्याचं 125 कोटी रुपयांचं मार्जिन लोन होतं. तर दुसरीकडे एकंदरीत राजगड सहकारी साखर कारखाना जो आहे तो संग्राम थोपटेंकडे आहे. आणि हे दोन्ही जी मंडळी आहेत ती विरोधक बाकार म्हणजे ती महायुती सोबत नाही असं एकंदरीत म्हटलं जातं. आणि त्यामुळेच ही थकामी कर्ज जे आहे ते फेटाळल्या गेल्याची माहिती समोर येताना पाहायला मिळते. सगळ्यात महत्वाचं जर आपण पाहिलं तर संग्राम थोपटेंनी अजित पवार यांना 12 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत मदत केली नाही का हा प्रश्नचिन्ह तयार होता. आणि त्याच प्रश्नचिन्हावरून त्यांचा साखर कारखान्याचं जे कर्ज हमी होतं ते फेटाळलं गेलंय का? नक्की अजय, तर या संदर्भामध्ये संग्राम थोपटे आणि विवेक कोल्हे प्रशासनाची भेट घेणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.